सत्यम शिवम सुंदरम या वाक्याचा अर्थ काय आहे? सत्यम शिवम सुंदरम किंवा सत्य देवत्व आणि सौंदर्य ही आहे की हिंदूंनी भगवान शिव यांना आदर आणि भक्तीने वर्णन केले आहे। या वाक्यांशाने शिवाचे गौरव होते आणि आपल्याला आयुष्यात मार्गदर्शक म्हणून मूर्त बनविण्यास उद्युक्त करते। सरळ भाषांतर केले तर सत्यम म्हणजे सत्य, शिवम म्हणजे ईश्वर निष्ठा आणि सुंदरम म्हणजे सौंदर्य। तथापि हिंदू धर्म हा एक द्वैत विज्ञान विचार म्हणून सिद्ध झाला आहे, म्हणून या वाक्यांशाची सखोल समज करून घेऊया। हिंदू धर्माच्या अनुसार संपूर्ण जगाचा मुद्दा तीन भिन्न पैलूंमध्ये विभागलेला आहे। आपल्याला अनेक हिंदू लिपींमध्ये नेहमीच तीन दिसतील। त्रिमूर्ती हिंदू पवित्र ट्रिनिटी कडे एक नजर ठेवून आम्हाला पुढील गोष्टी समजतात। एक, निर्मिती। आम्हाला माहित आहे की काहीतरी तयार करणे अवघड आहे आणि जर आपण जगाच्या निर्मितीबद्दल बोललो तर ते अधिक क्लिष्ट होऊ शकले नाही। हिंदू धर्मात निर्माता ब्रह्मा आहे। हे ब्रह्मलोकातील आहे, विश्वातील असे स्थान आहे की कोठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही। त्याने जगाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले। हे स्पष्ट आहे की भ्रामलोक या जगात नाही, म्हणून हिंदू धर्मात अशा प्रकारच्या सृष्टीचे वैज्ञानिक वर्णन केले जाऊ शकत नाही। पृथ्वी बाहेरील काही मापदंड आहेत जे प्रक्रियेवर परिणाम करतात आणि आमच्या तर्कात वर्गीकृत केले जाऊ शकत नाही। दोन, सृष्टीचे जतन पालनकर्त संस्कृत किंवा विष्णू जे जे निर्माण केले त्यास जबाबदार आहे, तो संरक्षक आहे। त्यांचे निवासस्थान विष्णुलोक किंवा वैकुंठ आहे आणि ब्रह्मासारखेच आहे, ते आपल्या देशात आढळत नाही। तीन, विनाश संघर्ष संस्कृत किंवा शिव विनाशासाठी जबाबदार आहे, त्याचे घर हिमालय आहे। जसे की पृथ्वीच्या विनाशासाठी सर्व मापदंड केंद्रित आणि पृथ्वीच्या संबंधात आहेत, अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश शिव अनुक्रमे निर्मिती जतन आणि विनाश यांचे प्रभारी आहेत। तीन कार्यांमधील सूक्ष्म फरक समजून घेतल्यावर सत्यम या पहिल्या शब्दावर जाऊ। सत्यम त्याचा आदिम अर्थ म्हणजे जे सत्याचे आहे। सत्य जसे आपण आधी सांगितले आहे की शिव या टोपणनाव या जगात आहे, म्हणून त्याचे वैज्ञानिक वर्णन करणे शक्य आहे, म्हणूनच संबंधित सर्व काही सत्य आहे। हे त्या वास्तविकतेवर आधारित आहे जे वास्तविक आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या वर्णन केले जाऊ शकते, ते सत्य आहे। जेव्हा आपण असे म्हणतात की भगवान शिव सत्यम आहे, म्हणजे आपण शिव सत्य आहे, त्याची उपस्थिती शारीरिक आहे, तो आपल्यात आहे आणि आम्ही त्याच्या आत आहोत, तोच आपल्या जन्माचे कारण आहे, त्याला आमच्या संगोपन आणि वाढीमध्ये रस आहे आणि हेच सत्य आहे। लक्षात ठेवा की भ्राम आणि विष्णू केवळ शिवच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादानेच गोष्टी करू शकतात। तो या जगात राहतो आणि त्याचे पालन पोषण करणारा देव आहे। आमच्या कल्याणाची त्याची आवड सर्वोच्च आहे आणि तेच सत्य आहे, ते सत्यम आहे। शिव एका मुलाकडून मोठ्या व्यक्तीकडे वाढत असताना आपल्याला कुटुंबाच्या आधाराची आवश्यकता असते, जो हक्क बनतो, परंतु बाह्य आधाराचा एक प्रकार देखील आहे। येथूनच एक शिव ते शिवम होतो, याचा अर्थ असा आहे की शिव आपली खात्री करतो की आम्हाला माहिती आणि प्रौढ होण्यासाठी आवश्यक क्षमता मिळेल। शिवम म्हणजे प्रतीक्षां करता सर्व काही देणे आणि त्या बदल्यात काहीही मागणे, हेच कुटुंब आणि समाज मुलाच्या वाढीसाठी करते। हिंदू धर्मात आपण पार्वती राजकन्या किंवा त्यापेक्षा श्रीमंत राजकुमारी असल्याचा विचार केला आहे। तिला माहित आहे की सर्व काही सोडल्याशिवाय आपण शिवजवळ जाऊ शकत नाही। शिव सर्व काही देते आणि असे करताना तिला स्वतःचे घरही नसते। शिव म्हणजे शिवम सर्व काही देणारा, आपण शिव आहोत आणि तो अंशतः आपण आहोत, म्हणून आपण हे निश्चित केले पाहिजे की आपण त्याच्याशी असलेले नाते जुळवण्यासाठी आपण काही प्रमाणात शिवम आहोत। सुंदरम सुंदरम सुचविल्यानुसार शब्दाचा अर्थ सुंदर आहे। एक प्रौढ व्यक्ती आध्यात्मिकरित्या जगाशी संवाद साधतो। शिव यांच्यामुळे झालेला त्यांचा संवाद त्याला जग किती सुंदर आहे याची खरी भावना देतो। लक्षात ठेवा की जग हे जगण्यासाठी उपयुक्त ठिकाण आहे याची खात्री शिवने केली आहे।
आप शिव आहोत अशी आपली स्वतःची वचनबद्धता दर्शवावी लागेल की या सुंदर जगापासून आपण असे काही घेत नाही ज्यामुळे जग आपले सौंदर्य गमावेल, संपुष्टात येईल किंवा अशा मार्गाने की सर्व गोष्टींप्रमाणेच आपल्या विनाशाकडे वाटचाल करेल. सुंदरमला आपल्याकडून एक प्रकारची बांधिलकी आवश्यक आहे. आम्हाला एक सुंदर जग देण्यात आले आहे, चला ते अधिक सुंदर बनवूया. आणि हे सर्व धर्मांचे अंतिम लक्ष्य आहे. आप शिवप्रमाणे सुंदरम बनले पाहिजे. धन्यवाद.